चिंचवड पोटनिवडणुकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलंय. त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली. चिंचवड पोटनिवडणुकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत दिली आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ह्या भाजपाच्या उमेदवार आहे. मात्र आता काँग्रेस देखील चिंचवड इथे आपला उमेदवार जाहीर करून ही निवडणूक लढवणार आहे. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत माहिती देखील दिली. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडल्या गेल्या. अविनाश, काय सांगाल की आता भाजपाकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुठेतरी भाजपाकडून नेहमी सतत प्रयत्न होत होता की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र आता काँग्रेसने भूमिका घेतली आहे की आम्ही देखील ही निवडणूक लढवणार. या संदर्भात नाना पटोले यांनी ट्विट करत माहिती देखील दिली आहे, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच, नाना पटोले यांनी राष्ट्रवादी लढवून असं जरी म्हणतात, आपल्याला माहित आहे संजय राऊत यांनी कालच पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की चिंचवडसाठी आम्ही अजूनही आग्रही आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय काय हे आपल्याला समजत नाही, कारण की चिंचवडची जागेसह कल्पफेट जागेसाठी देखील आम्ही आग्रही आहे असं शिवसेना यापूर्वी म्हणत होती. परंतु आणखीनही कल्पा असेल किंवा चिंचवड असेल, महाविकास आघाडीकडून अधिकृत असा उमेदवार कोणीही देण्यात आलेला नाही. आणि जर चिंचवडच्या जागेबद्दल बोलायचं झालं तर जवळपास सुद्धा अपक्ष असतील किंवा इतर म्हणजे आप असेल अपक्ष असेल साधारण 200 जणांनी आतापर्यंत अर्ज जे आहे ते विकत घेतलेले आहे. त्यामुळे आता जे भाजप एक प्रकारे म्हणत होते की आम्ही बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, ते आता बिनविरोध निवडणूक होणार नाही आता स्पष्ट झालेलं आहे. परंतु आता दुसरे जर गोष्ट महाविकास आघाडीचं म्हणतात, तर महाविकास आता कालपर्यंत तरी राष्ट्रवादीकडून राहुल तलाटे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहे अशी माहिती समोर येत होती. परंतु अचानक त्यांचं नाव हे थोडं मागं पडलेलं आहे. परंतु अजूनही राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल दोघांनीही कोणताही त्यांचा अधिकृत उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असा आतापर्यंत तरी घोषित केलेला नाहीये. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा जरी उमेदवार समोर आला नसता तरी भाजपने तर आपली कमर कशी आहे. आता काही वेळापूर्वी भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आपल्या उमेदवारी अर्जासाठी आपली पदयात्रा काढलेली आणि काही मिनिटातच ते आता आपला अर्ज दाखल करणार आहे. आणि आज दिवसभर भाजपाकडून नगरसेवक असेल, आमदार असेल किंवा त्यांचे वेगवेगळे कार्यकर्ते असेल त्यांचा आज मीटिंग असणार आहे आणि रणनीती ठरणार आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय हे त्यांच्याकडे असलं तरी मात्र भाजपने आता कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळत. मविया ही निवडणूक लढवणार असं नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली, तरी आता त्यामध्ये कोणते उमेदवार असे आहे ज्यांचं नाव चर्चेत आहे त्याबद्दल काही माहिती आहे? नक्कीच, चिंचवडचा जर विचार करायचा झाला तर राहुल तलाटे प्रमाणात एक चक्करचा नेता जे आहे असं म्हणता येईल, कारण की मागच्या वेळी पण राहुल तलाटे यांनी लक्ष्मण जगताप यांच्याबरोबर अर्ज केला होता. अपक्ष असताना देखील ते 2 नंबरची मतं त्यांनी मिळवली होती. त्यामुळे आता जर राहुल तलाटे यांना पुन्हा जर महाविकास आघाडीकडून जर उमेदवारी दिली तर नक्कीच ही रोमांचक अशी निवडणूक ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच अविनाश, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण बघितले नुकतेच आता नाना पटोले यांनी मवियाची भूमिका स्पष्ट करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा लढवणार असं ट्विट करत माहिती दिली आहे. इकडे अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला असला तरी आता मवियाकडून उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे या संदर्भात नाना पटोले यांनी माहिती दिली. त्यामुळे ही निवडणूक भाजपा की प्रयत्न करत असली बिनविरोध व्हावी तरी मात्र आता अशी काही चित्र समोर येत नाही.